नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींना आज आपण बालविकासमध्ये बघणार आहोत प्रकरण पाचवं प्रकरणाचं नाव आहे बोधात्मक विकास आणि भाषा विकास आता बोध बोध होणं म्हणजे काय नेमकं बोध होणे ही अशी प्रक्रिया आहे ज्यामधून आपल्याला कशाचं तरी संवेदन होतं माहिती होते आणि कश काहीतरी त्यामधून आपल्याला समजते नवीन शब्द शिकणे एखादे गणित सोडवणे काहीतरी पाठ करणे म्हणजे ते स्मरणात ठेवणे ही सर्व बोधात्मक कृतींची उदाहरणे आहेत शारीरिक आकारमान आणि बोधात्मक कौशल्य हे दोन्ही जे आहे या दोन्हींची मुलांची वाढ जी आहे ती पूर्व बाल्यावस्थेमध्ये झपाट्याने होत असते वैचारिक प्रक्रियांची सुरुवात अर्भकावस्थेमध्ये होते चालू होते ती आपण पूर्व बाल्यावस्थेमध्ये त्याची गती जी आहे ती अतिशय वाढलेली असते तर या बोधात्मक विकासामध्ये मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो मानसिक प्रक्रिया म्हणजे कोणत्या तर विचारशक्ती विमर्शन विमर्शन म्हणजेच तर्क संवेदन स्मरण कल्पनाशक्ती अवधान क्षमता संकल्पना निर्मिती निर्णय घेणे ह्या सगळे ह्या सर्व मानसिक प्रक्रिया आहेत त्यापैकी आपण पहिली आज बघू बोधात्मक मानसिक प्रक्रिया आहे पहिली आहे विचारशक्ती आता विचार प्रक्रिया जी आहे ही स्मरणामध्ये जी माहिती साठवलेली आहे त्यांची सातत्याने पुनर्रचना करत असते म्हणजे वारंवार त्यांचं त्यांचा उपयोगात ती माहिती येत असते आता त्यामुळेच काय होतं नेमकं की वस्तू समोर नसली तरीसुद्धा त्याविषयीची विषयी आपण विचार करू शकतो आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की विचार ही अमूर्त प्रक्रिया आहे अमूर्त म्हणजे काय तर मूल किंवा व्यक्ती जेव्हा विचार करत असते तेव्हा नेमका कशाबद्दल विचार करत आहे हे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही म्हणजे त्याला बाह्यरूप हे नसतं पण विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आल्यावर मात्र आपल्याला त्याचं मू त्याचं रूप जे आहे ते आपल्याला त्याचं प्राप्त होतं किंवा ते दिसतं आपल्याला असं दिसेल की कार्य करण्याकरिता किंवा समस्येच जर का असेल तर त्याची सोडवणूक करण्याकरिता विचार घडून येत असल्याचं आपल्याला हे दिसून येतं आणि यासाठी याबद्दल या यासाठी रोजचे जे मधली जे आहेत अनेक उदाहरणं सांगता येतील जसं तर अगदी आपल्या घरचं रोजचं उदाहरण सांगते की घरी अचानक पाहुणे आले आणि घरा घरी त्यांच्या चहा करायचा आहे त्यांच्यासाठी आणि चहा करायला दूध नाही आहे घरामध्ये किंवा सिलेंडर संपलं मग काय होतं अशावेळी काय करायचं चा? हा विचार सुरू होतो किंवा आणखी सांगता येईल की जखमेमधून रक्त वाहते आहे आणि आता एकदम आपल्या विचार करायला लागतो की जवळपास दवाखाना नाही आहे डॉक्टर नाही आहे आता काय करावं कोणाकडे न्यावं याचा विचार सुरू होतो म्हणजेच आपल्या लक्षात येतं की काही समस्या असली कार्य असेल किंवा काही कारण असेल तर विचाराला विचार करायला सुरू सुरुवात होत असते आता अर्थातच विचार करत असताना समस्या सोडवण्याचे वेगवेगळे पर्याय पर्यायी मार्ग जे आहे ते सुद्धा व्यक्तीपुढे उपस्थित राहत असतात आणि या वेगवेगळ्या पर्यायांमधून विचार करून कोणता योग्य पर्याय आहे तो व्यक्तीला निवडायचा असतो आणखी तुम्हाला आता एक तुम्ही जर का बघितलं आपल्या पुस्तकामध्ये तर विचारशक्तीमध्ये दिसेल तुम्हाला उदाहरण सांगते की तुम्ही आता बारावीमध्ये आहात सध्या तुम्ही जेव्हा अकरावीमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा तुम्ही तुमचा अकरावीमध्ये कॉलेजमध्ये आल्याचा पहिला दिवस आठवून पहा किंवा तुम्हाला जो पदार्थ आवडतो तो पदार्थ आठवा किंवा तुम्ही आता उद्या काय करायचं आहे काय करायचं ठरवलं आहे याबद्दल विचार करा आता मी तुम्हाला असं जेव्हा म्हटलं तेव्हा तुम्ही आता विचार करायला लागाल आता विचार कराल म्हणजे नेमकं तुम्ही काय कराल तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही हा विचार करण्यासाठी मानसिक प्रतिमांचा आधार घ्याल कोणत्या असतात मानसिक प्रतिमा मानसिक प्रतिमामध्ये सांगता येईल की तुम्ही जी भाषा बोलता ती भाषा प्रतिमा वस्तूंची प्रतिमा आवाज गंध स्मृती संकल्पना कल्पना चिन्ह खुणा यांचा तुम्ही वापर कराल रचना रचना करून बघाल किंवा पुनर्रचना करून किंवा माहिती जी असेल ती आठवून पाहाल आणि त्याप्रमाणे तुम्ही विचार करायला लागाल म्हणजेच या ह्या ज्या मानसिक प्रति प्रतिमा आहे यांच्या आधारे तुम्ही विचार करायला सुरुवात कराल ह्या मानसिक प्रतिमा आहे यांच्यामुळे काय होतं की सभोवतालच्या ज्या परिसर असतील त्या परिसरामधून आपल्याला माहिती मिळत असते काही चिन्ह जी स्मृतीमध्ये आधीच जतन झालेली आहे असतात त्यांचा उपयोग होतो पुनर्रचना कर होते किंवा आठवणे होते जुन्या काही आठवणी त्या आठवणे होते आणि हे सर्व आपल्याला दिसेल की विचार प्रक्रियेचे अतिशय महत्त्वाचे घटक असलेलं आपल्याला हे दिसून येतात आता दोन तीन वर्षाचं आणखी आपल्याला सांगता येईल की दोन तीन वर्षाचं मु मुलं बघा तुम्ही डोळ्यासमोर आणून बघा ज्या दोन तीन वर्षाच्या मुलाचे विचार जे आहे हे स्वतःच्या दृष्टिकोनातून आणि मूर्त अनुभवांवर ते आधारित असतात आता स्वतःचा दृष्टिकोन आणि मूर्त अनुभव म्हणजे काय तर उदाहरण सांगता येईल आपल्याला की मुलगा एखाद्या जागी चढताना पडला समजा तर काय होतं नंतर त्याच जागी तिथेच कोणी मोठा मुलगा चढू लागला की लागलीच हा मुलगा त्याला म्हणतो चढू नको पडशील बरं म्हणजे असा तो का म्हणतो तर त्याचं कारण आपल्याला दिसेल की स्वतःसारखेच ते दुसऱ्यांना समजत असतात आणि त्यांच्या दृष्टिकोनातून हा जो अनुभव आलेला आहे हा अतिशय योग्य असा असतो पुढची आपल्याला दिसेल की पुढची मानसिक प्रक्रिया आहे विमर्शन विमर्शन विमर्शनलाच म्हणतात तर्क विमर्शन आणि समस्या सोडवणे आता तर्क जे आहे तर्क म्हणजेच वास्तववादी विचार ठराविक नियम वापरून समस्या सोडवणे त्याला म्हणतात विमर्शन विमर्शनामध्ये काय होतं की ज्या घडलेल्या घटनेचं कारण जी घटना घडून गेली तिचं कारण शोधले जातात <coughs> आणि त्याचा झालेला परिणाम यांचं विश्लेषण करून या दोनमध्ये परस्पर संबंध जोडला जातो तर आता हे उदाहरणं सांगता येतील आपल्याला की लहान मुलं तर्क कसा काढतात मुलांच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला दिसेल की बालकाचा बिस्किटाच्या डब्यापर्यंत समजा हात पोचत नाही तेव्हा खुर्चीवर उभे राहिल्यास डब्यापर्यंत हात पोचू शकेल का असा तर्क करतो मूल आणि हा त्याचा जो तर्क आहे हा योग्य स्वरूपाचा असतो पूर्व बाल्यावस्थेमध्ये काय होतं की अनुभव जे असतात ते अतिशय मर्यादित असतात आणि त्यामुळे काय होतं की मुलांच्या विचारां विचारांची दिशा जी असते ते दिशा आणि स्वरूप दोन्ही योग्य असतेच असं नाही कारण त्यांच्याजवळ अनुभव हे कमी असतात पण त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे तर्क जे असतात ते मात्र बरोबर असतात जसं आता आपले उदाहरण सांगता येईल की अगदी नेहमीचे जनरल उदाहरणं आहेत तुम्हालाही सांगितल्यावर म्हणजे ते समजतील तसं आता कपडे खेळणी बूट मुलाला जर विचारलं की कुठून आणले कपडे कुठून आणले खेळणे बूट कुठून आणले तर त्या प्रश्नाचं उत्तर देतात ते दुकानातून म्हणजे हे मुलाला अनुभवाने त्याला हे माहीत असतं त्याला विचारलं की तुमच्याकडे नवीन बाळ कुठून आणले तर त्या मूल तर्काने विचार करून सांगतं की दुकानातून म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून हा जो तर्क आहे त्याचं हे जे उत्तर आहे त्याने काढलेला तर्क योग्य असतो सुरुवातीला बघितलं तर मुलं जे आहे प्रयत्न प्रमाण पद्धतीने ट्रायल अँड एरर मेथड या पद्धतीने समस्या सोडवतात यामध्ये सांगता येईल की की यामध्ये सांगता येईल आपल्याला की मूल जसं जसं बालक मोठं होत जाईल तसतसे त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातील अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणावर त्याच्यासमोर येत असतात त्यांच्या सान्निध्यात ते येऊ लागतात संकल्पना विकसित होतात आणि प्रत्येक वस्तू जी आहे ती कशी काम करते हे प्रयत्न प्रमाण पद्धतीने ते समजून घेतात भाषा शिकतात विविध गोष्टींमधील कारण परिणाम यांच्यातील ते संबंध शिकतात आता याचं उदाहरण सांगता येईल कारण आणि परिणाम यांच्यातील ते संबंध शिकतात म्हणजे उदाहरण जसं आता मी मोठ्यांदा रडलो तर काय होतं की मला जे हवं आहे ते सगळं मिळतं आता मी मोठ्यांदा रडलो हे झालं कारण आणि त्याचा परिणाम काय झाला तर मी रडल्यामुळे मला जे हवा आहे ते लगेच मिळालं हा त्याचा झाला परिणाम जसं आता नळाची तोटी सुरू केली तर त्यातून पाणी येतं वाहते म्हणजे तोटी सुरू सुरू करणे हा हे झालं कारण आणि नंतर त्यातून पाणी आपल्याला मिळते आहे हा झाला त्याचा परिणाम आता मी जर दिव्याचं बटन ला दाबले तर दिवा लागतो म्हणजे दिव्याचे बटन दाबणे हे कारण आणि दिवा लागतो हा त्याचा परिणाम तर हळूहळू काय होतं की बालक जे आहे बालकाची हे तर्क प्रक्रिया विमर्शन प्रक्रिया ही जी आहे ही सामान्याकडून विशेषाकडे विकसित होत असते सामान्याकडून विशेषाकडे विकसित होते म्हणजे नेमकं काय का तर यामध्ये सांगता येईल आपल्याला की जसं आता बटन दाबले की दिवा लागतो ही कृती कशी झाली सामान्य कृती झाली आता याच्या याचा विशेषाकडे विकास म्हणजे कसा तर बटन दाबल्यामुळे दिवा लागतो पंखा लागतो टी व्हीसुद्धा लागतो हे त्याचं झालं विशेष हा त्याचा वि, वि विकासाकडे त्याची वाटचाल होत असलेली दिसते विक विचार विमर्शन तर्क काढण्याचा हा विशेषाकडे तो तो विकसित होतं पुढचा प्रकार आहे मानसिक प्रक्रिया आहे संवेदन संवेदनमध्ये सांगता येईल संवेदनामध्ये आपल्याला की वेदनेंद्रियाद्वारे प्राप्त होणारे ज्ञान आता वेदनेंद्रियाद्वारे प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे वेदनेंद्रिय म्हणजे कोणती तर डोळे नाक कान जीभ त्वचा ही सगळी वेदनेंद्रिय आहेत आता या वेदनेंद्रियांमुळे मे जी माहिती मिळते त्या माहितीचा अन्वयार्थ म्हणजे अर्थ काढण्याची प्रक्रिया म्हणजे संवेदन बघा वेदनेंद्रिय ज्ञानेंद्रिय पंचेंद्रिय या सगळ्यांचा अर्थ जो आहे तो एकच आहे आता या पंचेंद्रियांमुळे स्वभावताली घडणाऱ्या घटनांबद्दल जाणीव होते जागरूकता येते आणि पंचेंद्रिय जे आहे ते ज्ञान मिळण्याचा प्राथमिक मार्ग आहे या एकदा बालकांना पंचेंद्रियाद्वारे माहिती मिळाली की ती माहिती जी आहे ती अगोदरच्या माहितीशी जोडली जाते आणि त्यानंतर बालक काय करतं ह्या दोन्ही माहितींचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचा ते मूल शोध घेत असते आता याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला की जसं बालक प्रथम केळं बघते नंतर त्याची आई जी आहे त्याला केळं सोलून देते आणि त्याला खायला देते आता या सर्वांमध्ये काय होतं की पंचेंद्रियामुळे म्हणजेच दृष्टी चव गंध यामुळे त्याचा आणि त्याचा उपयोग का काय आहे हे, हे त्या मुलाला समजतं म्हणजे आपल्याला दिसेल की प्रथम मूल केळं बघते केळं बघते म्हणजे दृष्टीवेदन म्हणजे मूल हे बघतं की केळ्याचा आकार लांब असतो वरून दिसायला केळ्याचा रंग पिवळा असतो हे त्याला दृष्टी संवेदनाने कळतं आणि नंतर आई सोलून देते म्हणजे स्पर्शवेदन होते आणि नंतर त्याचा खायला दिल्यानंतर त्याला रुची वेदना होते म्हणजे त्याला चव कळते की केळं हे चवीला गोड असते आणि खाल्ल्यानंतर त्याची उपयोगिता त्याला कळते म्हणजे आपल्याला असं दिसेल की हा जो अनुभव मुलांनी घेतला हे संवेदनाने त्याला हा हे सर्व अनुभव त्याला अनुभवानी संघटित अनुभवाने मिळाले आणि अर्थपूर्ण वेदन मिळालं म्हणजे पुन्हा जर का त्यांनी केळं बघितलं तर ते पाहिल्यावर त्या बाबतीत जे हे जे सगळे गुणधर्म आहे हा जो अनुभव आहे त्याला हा त्याला असाच्या असा, असा अनुभव आठवतो आणि मग त्याला केळ्याकडे बघितलं की के कळतं की हे, हे केळा याला केळं म्हणतात हे खाण्याचं एक फळ आहे चवीला हे गोड असतं हे त्याला या अनुभवावरून त्याला ते पूर्व अनुभाव, अनुभव अनुभवावरून त्या मुलाला हे कळत असतं म्हणजेच केळं ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचे संवेदन मुलाला जे आहे ते प्राप्त होत असते आता आणखी दिसेल आपल्याला अनेक संवेदनाची अनेक उदाहरणं सांगता येते यामध्ये सांगता येईल जसं आता मुल लहान मुलांना काळ्याचं संवेदन नसतं काळ म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ हे मुलांना कळत नाही कधीही झोपेतनं उठले मुलं दिवसा कधीही असू कोणतीही वेळ असली तरी झोपेतनं उठलं की त्यांना काय वाटतं आता सकाळ झाली नंतर आणखी सांगता येईल की काच जस जो असतो तो गुळगुळीत असतो काचाला जर का स्पर्श केला तर गुळगुळीत असतो आणि विट विटेला स्पर्श केला तर खर खरखरीत असतं म्हणजे त्याला स्पर्श त्यांना स्पर्श केल्यावर काचेला विटेला त्याला त्यांना स्पर्श वेदन कळतं गुळगुळीत टेक्शर कळतं त्याला खरखरीत टेक्शरचं ज्ञान होतं त्याला आंघोळीचं पाणी ते, जे असतं ते त्याला जर का हात लावून बघितलं तर त्याला थंड पाणी कोमट पाणी गरम पाणी हे त्याला स्पर्शाने कळतं आता पहिल्या वेळी जेव्हा मूल औषध घेतलं घेतल्यावर त्याला त्याची चव कळते म्हणजे च औषध जर का कडू असेल तर त्याचा तो झाला पूर्व अनुभव तर तो पूर्व अनुभवाच्या आधार काय करतं मूल दुसऱ्यांदा औषध घेताना आहे ना टाळ करेल किंवा लवकर घेणार नाही कधी एखाद्या वेळेस ओकारी होईल किंवा आईला म्हणेल की मला आता बरं वाटतं आता मला काही औषधाची गरज नाही म्हणजे त्यातून त्याचं रुची वेदन जे आहे ते त्याला कळतं अनेक उदाहरणं आहे बेटा लहानपोरांच्या बाबतीत आपल्याला सांगता येतील जसं इंजेक्शन घेतलं एकदा इंजेक्शन घेताना दुखतं हे त्याला जेव्हा कळतं तेव्हा ते, 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 ते दुसऱ्यांदा दवाखान्याच्या समोरूनही जायचा तो रस्ता असेल जाण्याचा तर मुलाच्या मनात मनात विचार होतो आई आपल्याला दवाखान्यात तर नेत नाही आहे डॉक्टर आपल्याला इंजेक्शन तर देतील नाही म्हणजे स्पर्शवेदन रुचीवेदन संवेद हे सगळे उदाहरणं आपल्याला अगदी रोजच्या जीवनाशी मुलांच्या अनुभव असलेले आपल्याला दिसतील आणि पूर्वानुभवाच्या आधारे आधारे हे संबंधित असतात पूर्वानुभवाशी जे आहे संबंधित असल्यामुळे काय होतं की बालकाचे अनुभव जितके जास्त राहतील तितकं त्याचं मुलाचं संवेदन जे आहे ते समृद्ध होईल अनेक उदाहरणं सांगता येईल जसं आता प्लॅस्टिकचा चेंडू आणि टेनिसचा चेंडू काय होतं की प्लॅस्टिकच्या चेंडूचा आकार मोठा असतो टेनिसच्या चेंडूचा आकार छोटा असतो पण मुलाला काय वाटतं की प्लॅस्टिकचा चेंडू आकाराने मोठा आहे म्हणजे तो जड आहे आणि टेनिसचा चेंडू छोटा आहे म्हणजे तो हलका आहे असं त्याला वाटतं पण हे जर का त्याला जितके अम अनुभव समृद्ध आपण करू तेवढं त्यांचं संवेदन जे आहे ते विकसित होईल अर्भाकावस्थेत अर्थातच संवेदन जे आहे ते विकसित झालेलं नसतं पण पूर्व बाल्यावस्थेमध्ये मात्र आपल्याला संवेदनाची गती जी आहे ती विकसित झालेली दिसून येते त्या मुलांना जास्तीत जास्त अनुभव द्या द्यावा लागेल माहिती द्यावी लागेल पूर्वानुभवावरून मूल जे आहे ते पुढचा त्याचा विकास झालेला आपल्याला या मानसिक प्रक्रियांचा विकास झालेला आपल्या त्याच्यामध्ये दिसून येईल या आज आपण तीन मानसिक प्रक्रिया बघितल्या विचारशक्ती विमर्श आणि संवेदन पुढे आणखी आप आपल्याला मान मानसिक प्रक्रिया आहे ते आपण पुढल्या तासिकेमध्ये बघू धन्यवाद